सत्याला त्रास दिला जातो पण पराभूत मात्र करता येत नाही। शरीराची जखम ही उघडी ठेवल्याने चिघळते, या उलट मनातील जखम जर उघडी केली तर बरी होते। मनाला वाटेल ते करा, पण मनाला लागेल असं काही कधी करू नका। आयुष्यात संपण्यासारखे कधी काही नसतेच, तर जेव्हा काही संपते असे वाटते तेव्हा नवीन सुरुवात वाट पाहत असते। चेहरा चांगला असेल तर माणसं काही काळ तो पाहतील, पण जर मन सुंदर असेल तर लोक ते आयुष्यभर जपतात। दुसऱ्यात चुका शोधायची जर सवय असेल तर पहिल्यांदा सुरुवात स्वतःपासूनच करा। जगातलं सर्वात कठीण काम म्हणजे मुखवट्यामागील चेहरा ओळखणं असतं, कारण ते पटकन कधीच लक्षात येत नाही। न कळत तुमच्यामुळे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर जेव्हा हसू येतं तेच खरं पुण्य असतं, कारण पुण्य कधी ठरवून होत नसतं, ते नकळतच घडलं जातं। एका यशस्वी दिवसामागे सत्कर्माची, ना त्यागाची व संघर्षाची अनेक वर्षे केलेले कष्ट असतात। पुस्तकांच्या ओझ्याने माणसाची मान वाकते, पण पुस्तकातील ज्ञान आत्मसात केल्याने माणसाची मान मात्र ताठ होते। श्रीमंतीत आदराने झुकणे व गरिबीत खंबीर ताट उभे राहणे हे ज्याला जमतं तोच खरा माणूस असतो। जगण्यासाठी जास्त खर्च करावा लागत नाही, थोडक्यात भागतो, पण खोटा मोठेपणा दाखवण्यासाठी मात्र खूप जास्त खर्च करावा लागतो। दिवा मातीचा आहे की काचेचा याला महत्त्व कधी नसतं, तर तो दिवा अंधारात आपल्याला किती उजेड देतो याला महत्त्व असतं। मदतीला पुढे आलेला हात हा कधीही कोणत्या जातीचा किंवा धर्माचा नसतो, तर तो माणुसकीचा हात असतो। संपत्तीच्या चष्म्यातून कधीही नात्यांना पाहू नका, कारण नात्यांना घट्ट पकडून राहणारे लोक हे बहुधा गरीबच असतात।